ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमारला लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे. देश सोडून जाऊ नये म्हणून त्याला ही नोटीस बजावण्यात आली आहे. 23 वर्षाचा कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार सध्या फरार आहे. दिल्ली उत्तराखंड हरियाणामध्ये सुशील कुमारला पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे. सुशील कुमारला पकडण्यासाठी सध्या पोलीस बाहेर पडलेले आहेत. ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशील कुमारला लुकआउट नोटीस आता जारी करण्यात आली आहे आणि देश सोडून जाऊ नये म्हणून त्याला नोटीस देण्यात आली आहे. 23 वर्षीय कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार सध्या फरार आहे आणि दिल्लीमध्ये उत्तराखंड तसंच हरियाणामध्ये सुशील कुमारला पकडण्यासाठी पोलिसांची छापेमारी सुरू झालेली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे अमेरिकेच्या फायझर कंपनीनं लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करण्याची तयारी दर्शवली आहे. 2 ते 11 वयोगटातल्या मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्याचा वापर करता येईल. तर फायझरची ही लस 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी वापरण्यास अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासन पुढच्या आठवड्यापर्यंत परवानगी देण्याची शक्यता आहे. देशात गर्भवती महिलांच्या लसीकरणाचा प्रश्न हा कायम आहे. गर्भवती महिलांची प्रकृती मात्र उत्तम असेल तर त्यांना लस घेण्यास हरकत नाही असं WHO ने म्हटलंय. लसीबाबत शंका असल्यास डॉक्टरांशी चर्चा करून लस घ्यावी असं सांगितलंय. याशिवाय लसीकरणानंतर स्तनपानातून लहान मुलांना धोका नसल्याचंही स्पष्ट केलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजनची परिस्थिती तर चिंताजनक असल्याचं अमेरिकेतल्या तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फाउची यांनी म्हटलंय. कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण हा एकमात्र पर्याय असल्याचा सल्ला त्यांनी दिलाय. तसंच देशभरामध्ये तात्पुरत्या रुग्णालयांची निर्मिती करावी असंही ते म्हणाले. 8 ते 10 महिन्यामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटमधून कोवॅक्सिन लस उपलब्ध होऊ शकते अशी माहिती हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संदीप राठोड यांनी दिली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये वर्षाला 22.8 कोटी कोवॅक्सिनचे डोस तयार होतील असंही त्यांनी सांगितलंय. लस निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून 65 कोटी आणि राज्य सरकारकडून 94 कोटींचा निधी मिळण्याची माहिती त्यांनी दिली आहे. कोरोनातून पूर्णपणे बरं होण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी लागत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतरही काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय आणि या दरम्यान ताप, रक्तदाब, रक्तामधली साखर नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. कोविन पोर्टलमध्ये नवे बदल करण्यात आले. आता कोवॅक्सिनच्या वेळी नागरिकांना OTP सुद्धा मिळणार आहे. OTP सांगावा लागणार आहे आणि इतकंच नाही तर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यापैकी कोणती लस घ्यायची हे देखील निवडता येणार आहे. लसीकरणासाठी नोंदणी करणं मात्र बंधनकारक करण्यात येत आहे. बातमी मागची बातमी म्हणजे